5. मी आज शिवतीर्थ या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांची भेट घेऊन मला जो साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे केज आंबेजोगाई मतदारसंघाच्या बाबतीमध्ये माझ्याबद्दल जो निर्णय घेतलेला आहे तो 100% मी त्यांचा निर्णय सार्थ ठरवील. गेल्या अनेक वर्षापासून मी केज आंबेजोगाई मतदारसंघामध्ये काम करतोय. खरं तर आता ही बोलायची वेळ नाही, परंतु सर्वांनी डावलल्यानंतर ज्या ठिकाणी शेवटचं जे केंद्र असतं किंवा जे स्थान असतं त्या ठिकाणी माणूस येऊन त्या ठिकाणी न्याय मिळवायचं काम करतो, तसंच माझ्या बाबतीत त्याच बाबतीत घडलेलं आहे. आमच्या बीड जिल्ह्याचे मराठवाड्याचे पक्षनिरीक्षक सलीम मामा शेख, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष सुमन धस केदार असतील आणि मनसेचे सर्व पदाधिकारी, सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी विश्वास सार्थ ठरवून येत्या 23 तारखेला मनसेचा आमदार केज आंबेजोगाई विधानसभेमध्ये दिसल्याशिवाय आपल्याला राहणार नाही अशा प्रकारची मी खात्री आणि विश्वास देतो. आपल्याला उमेदवारीबाबत राज ठाकरे यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते आपण तुम्ही कधी भरणार आहात आणि तुमच्या अधिकृत उमेदवारी जी आहे? मी उद्याच मतदारसंघामध्ये जातोय आदरणीय राजसाहेबांचा आशीर्वाद घेऊन. उद्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन माझं केज या ठिकाणी केज आणि आंबेजोगाई ठिकाणी दोन्ही ठिकाणी स्वागत होणार आहे. कार्यकर्त्यांशी बसून चर्चा करून माझी ऑलरेडी सर्व फॉर्मची तयारी झालेली आहे आणि ए बी फॉर्म घेऊनच मी आता मतदारसंघामध्ये जाऊन 28 तारखेला सर्व मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह माझ्या सर्व मित्रमंडळीसह आणि केज आंबेजोगाई मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी आणि सर्व नागरिक माझ्या फॉर्म भरायच्या सहभागी होणार आहेत आणि मला आशीर्वादी रूपाने मी केज आंबेजोगाई मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या आपल्या समोर मी ग्वाही देतो. आता तुम्हाला पक्ष प्रवेशासोबत ए बी फॉर्म सुद्धा राज साहेबांनी दिला आहे? हो, आता मी आशीर्वाद घेतला साहेबांचा. ताईंनी शर्मिलाताईंनी देखील मला ओवाळलं आणि ओवाळत असताना त्यांनी सांगितलं की मला आमदारकीची ओवाळणी आपण 23 तारखेला टाकावी. मी 100% ताईंना सांगितलं कुठल्याही प्रकारची चुका न करता मी ऑलरेडी कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यातनं आलेलो आहे, त्यामुळे जो ताईंनी आणि साहेबांनी माझ्या विश्वास टाकला तो मी सार्थ करेन. मी आता ए बी फॉर्म घेऊनच चाललेलो आहे आणि ताईंनी बोललेला साहेबांनी बोललेला विश्वास सार्थ करील अशा प्रकारची मी आपल्याला नाराजी होती आपली की आपण ते सोडून गेल्या कित्येक वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलंय. गेल्या लोकसभेमध्ये लोकसभेचा उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं प्रामाणिकपणे काम करून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी काम करून मी निवडून आणलं. त्यांनी मला शब्द दिला होता की येत्या विधानसभेमध्ये मी 100% आपल्याला उमेदवारी देऊन आपलं केलेल्या कामाचं चीज करेल, परंतु आत्तापर्यंत आज तारीख 25 आहे, 25 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय न देता निस्त करूया बघूया ठरवूया अशा प्रकारचे आश्वासनं देत गेलं आणि माझ्या लक्षात आलं की इथं कुठंतरी मला टाळलं जात आहे, म्हणून शेवटची संधी म्हणून मी आज राज साहेबांच्या दरबारात आल्यानंतर साहेबांनी जसा लोकांना न्याय देतात त्याच पद्धतीने मला न्याय दिला. मी ए बी फॉर्म घेऊन चाललेलो आहे. बीड केज आणि आंबेजोगाई सर्व मतदारसंघाचा विश्वास सार्थ करणार आणि 100% 23 तारखेला गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो.